साठी सर्वात मोठा सण आहे आणि बैलांच्या साज शृंगारासाठी इथला आठवडी बाजार सजलाय. बैलांसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी या बाजारात कष्टकरी बळीराजाची गर्दी ओसंडून वाहते आणि या सणासाठी लागणाऱ्या परंपरागत साहित्याला नाविन्यपूर्ण पद्धतीनं तयार करण्यात आलंय. यामुळे साहित्याची खरेदी करण्याचा मोह बळीराजाला टाळता येत नाहीये. नागपूर रेशीमबाग मैदानात लाडकी बहिणी योजनेचा नागपूर विभाग शुभारंभ करणार आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित असतील. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी वसतिगृहाच्या सुरक्षा नियमावलीचं काटेकोरपणे पालन करताना 24 तास सुरक्षा उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी अशा सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. उच्च तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत मुलींच्या वसतिगृहासंदर्भातील सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यात आला. भेसळयुक्त दूध घालणाऱ्या दूध संस्थांना दणका बसणाऱ्या अशा संस्थांचं सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालाय. भेसळयुक्त दूध घालणाऱ्या संस्थांना 3 वेळा 1 ते 3 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाईल आणि त्यानंतर संस्थेचं सदस्यत्व रद्द केलं जाणार आहे. गणेशोत्सव काळात समाजात वितुष्ट आणण्याचा प्रयत्न होईल त्यावर मात करण्यासाठी पोलीस यंत्रणेसह प्रशासनानं सतर्क राहून गणेशाचं आगमन आणि विसर्जन आनंदात आणि शांततेत होईल याची खबरदारी घ्यावी असे आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिलेले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना मुदतवाढ दिलेली आहे. आता या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. शहरात ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. ट्रेडिंगच्या बहाण्यानं किंवा कोणत्याही माध्यमातून अधिकाधिक आर्थिक नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवून पैसे उकळले जात आहेत. अशा प्रकारे चालू वर्षात फसवणुकीचे 270 गुन्हे दाखल झाले असून त्यामध्ये 100 कोटींची रक्कम हडपली गेली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये जमिनींना सोन्याचे भाव प्राप्त झालेले आहेत. जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी पनवेल उरण या तालुक्यामध्ये मोठमोठे प्रकल्प होऊ घातल्यानं येथील जमिनींची करोडो रुपयांना विक्री होते. पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये 1342 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल. शहरातील वाढती गुन्हेगारी तसंच चोरट्यांवर नजर ठेवण्यास या अत्याधुनिक एआय सीसीटीव्ही प्रणालीचा उपयोग होणार आहे. याकरता 135 कोटींच्या खर्चाची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं 2020 दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचे आदेश सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना द्या. ज्यांना मंडपाची परवानगी दिलेली आहे त्यांना पीओपी मूर्तीची प्रतिष्ठापना न करण्याची अट असल्याचं कळवा. ज्यांना अद्याप परवानगी दिली नाही त्यांना तशी पूर्व अट घाला असे निर्देश उच्च न्यायालयानं सर्व महापालिकांना दिलेत. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांभोवती अनेक ठिकाणी झोपड्यांचं अतिक्रमण झालेलं आहे. अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना गंज चढलाय. गंजरोधक उपायांचा अभाव तिथे आहे आणि अनेक ठिकाणी जलवाहिन्यांच्या परिसरात सुरक्षेसाठी गस्त घालण्याचं प्रमाण कमी झालंय अशी निरीक्षणं वॉचडॉग फाउंडेशननं जलवाहिन्यांच्या पाहणी दौऱ्याअंती नोंदवलेली आहेत. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले आहेत. बाप्पाच्या आगमन आणि विसर्जनादरम्यान खड्ड्यांचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पालिकेनं खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली आहे. तक्रार आल्यानंतर त्याप्रमाणे पुढच्या 2 तासात महापालिकेनं बुजवलेल्या खड्ड्यांची संख्या 10,000 आहे. राज्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी दुसऱ्या फेरी अखेर तब्बल 61,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. मात्र अद्यापही 72,000 विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. दुसऱ्या फेरी अखेर 28,000 जागा रिक्त आहेत आणि यामध्ये आणखीही वाढीची शक्यता असून यंदाही इंजिनिअरिंगच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहण्याची चिन्ह आहेत.